Okay. Uh, in last lecture, we studied layout and single line diagram of pole mounted substation. Okay. We studied this pole mounted substation. Okay. Then single line diagram of 11 QV by 440 volt indoor substation. Okay. Then insulation resistance measurement. Okay. What is insulation resistance? Then how we measure the insulation resistance. Okay. in last lecture we see that okay today we starting our next point earthing okay in that there are two uh, mainly two types okay one is equipment earthing and second is system earthing okay तर यामध्ये दोन महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ओके इक्विपमेंट अर्थिंग आणि सिस्टीम आर्थिंग ओके आता आर्थिंग सर्वांना माहित असेल बरोबर की आर्थिंग आपण काय यूज करतो सिस्टीम मध्ये ओके आर्थिंग युज सांगा बरं पटकन आर्थिंग कशासाठी यूज करतो आपण करंट लागावला मिळत ओके अजून okay. लिकेज करून सर ओके okay. आपले इक्विपमेंट व्यवस्थित राहू ओवर करंट फ्लो झालं ते आर इक्विपमेंट डॅमेज न ओके राईट ओके तर मेन सिस्टीम मध्ये आपण आर्थिंगची यूज करतोय तर मेन पर्पज काय तर प्रोटेक्शन ओके okay? आता त्यामध्ये वेगवेगळे शॉर्ट सर्किट करंट असेल ओव्हर करंट असेल ओके लाइटनिंग स्ट्रोक्स असतील ओके त्यानंतर जे काही शॉर्ट सर्किट करंट वगैरे जो फ्लो होत असेल किंवा लिकेज करंट जो फ्लो होत असेल तर तो ग्राउंड करण्यासाठी आपण आर्थिंग यूज करतोय मेन पर्पज ओके फॉर प्रोटेक्टिंग दी इक्विपमेंट्स ओके वी यूज दी आर्थिंग ओके सो दी अर्थिंग ओके दी प्रोसेस ऑफ कनेक्टिंग मेटलिक फ्रेम ऑफ इलेक्ट्रिक इक्विपमेंट ऑर

तर त्या आउटर ने जी आ, फ्रेम राहते ओके किंवा त्याला आपण बॉडी म्हणतो ओके तर ती जी बॉडी आहे ट्रान्सफॉर्मरची किंवा मोटरची तर ती मेटल पासून बनवलेली असते बरोबर तर ती बॉडी तर ती आपण काय करतोय की ग्राउंड करतोय ओके त्याचबरोबर जे काही सिस्टीम असेल ओके काही डायरेक्टली इलेक्ट्रिकल पार्ट्स असतील त्यामध्ये जे काही न्यूट्रल पॉईंट असेल ओके त्यामध्ये ट्रान्सफॉर्मरचं जी काही सेकंडरी असेल ओके तो एक पॉइंट ग्राउंड केला जातो किंवा जो काही स्टार पॉईंट आहे ओके तर स्टार पॉईंटमध्ये काय की न्यूट्रल राहते ओके तर ती न्यूट्रल सुद्धा काय केली जाते ग्राउंड केली जाते ओके म्हणजे जी काही प्रोसेस आहे म्हणजे जे काही मेटलिक फ्रेम मेटल बॉडी असेल ओके कोणते इक्विपमेंट असू द्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ओके मशीन असू द्या ट्रान्सफॉर्मर असू द्या किंवा मोटर असू द्या किंवा कुठले इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असू द्या ओके त्याचा जो काही आउटर पार्ट आहे त्याची बॉडी जी आहे ओके ती मेटलिक बॉडी जी आहे तर ती आपण ग्राउंड करतोय अर्थ करतोय ओके किंवा जे काही न्यूट्रल पॉइंट असेल ओके किंवा ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी असेल ओके त्याचा एक पॉइंट जो आहे तर तो आपण ग्राउंड करतोय किंवा अर्थ करतोय ओके या okay? प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे अर्थिंग म्हणणार आहे हे ते लक्षात ओके इन दॅट द इलेक्ट्रिकल अर्थिंग इज डन बाय कनेक्टिंग दी नॉन करंट कॅरिंग पार्ट ऑफ दी इक्विपमेंट ऑर न्यूट्रल ऑफ सप्लाय सिस्टीम टू दी ग्राउंड ओके आता जे काही आता ट्रान्सफॉर्मर असेल किंवा मोटर असेल तिची okay? जी काही आउटर बॉडी आहे ओके तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारे करंट फ्लो होत नसतो बरोबर ती काय असते सेपरेट असते म्हणजे जी वाईंडिंग आहे आणि जी काही बॉडी आहे त्यामध्ये इन्स्युलेशन प्रोवाइड केलेलं राहतं बरोबर तर त्यामध्ये तो काही करंट कॅरिंग पार्ट नसतो ओके तर तो जो आहे तर तो आपण काय करतोय ग्राउंड करतोय येत नाही लक्षात तर ते काय करायचंय काय ते आपण नेक्स्ट पाहणार आहोत ओके जे काय मेटालिक पार्ट आहे ओके सिस्टीम मध्ये तर ते आपण काय करतोय ग्राउंड करतोय ओके त्यानंतर जे काही न्यूट्रल असेल तर ती न्यूट्रल सुद्धा आपण काय करतोय ग्राउंड करतोय त्यामध्ये ओके आणि हे जे काही अर्थिंग आपण यूज करतोय तर त्या अर्थिंगसाठी मेनली गॅलोनाइज आयन मटेरियल जे आहे तर ते त्या ठिकाणी युज केलं जाते ओके अर्थिंग जी वायर आहे कंडक्टर जो आहे ओके तर तो गॅलो नाहीच आयन पासून बनवलेला असतो ओके देन दी सिंपल पाथ टू दी लिकेज करंट ओके आता लिकेज करंट म्हणजेच काय की ज्यावेळेस एखादा करंट कॅरिंग कंडक्टर असेल त्यावरच इन्सुलेशन जर ब्रेक झालं असेल ओके तर त्यावेळेस जो करंट फ्लो होतो समजा आता मोटर असेल ओके मोटरमध्ये वायंडिंग केलेले असते ते वायंडिंगचं इन्सुलेशन जर खराब झालं तर काय होऊ शकतं तो जो काही करंट आहे कंडक्टरमधला तर तो बॉडीमध्ये फ्लो होऊ शकतो ओके मोटरची जी काही बॉडी आहे तर त्या बॉडीमध्ये किंवा हो, मेटलिक जो काही पार्ट आहे तर त्यामध्ये तो करंट फ्लो होऊ शकतो तर त्याला काय म्हणतो आपण लिकेज करंट ओके तर हा जो काही लिकेज करंट तयार होईल तर तो लिकेज करंट जो आहे तर तो ग्राउंड करण्यासाठी आपण अर्थिंग यूज करतोय ओके दी शॉर्ट सर्किट करंट ऑफ द इक्विपमेंट पासेस टू दी अर्थ विच हॅज झिरो पोटेन्शियल ओके दस प्रोटेक्ट सिस्टीम, एन्ड इक्विपमेंट फ्रॉम डॅमेज ओके आता ज्यावेळेस काही शॉर्ट सर्किट वगैरे होईल ओके शॉर्ट सर्किट करंट झाला असेल ओके त्यावेळेस शॉर्ट सर्किट करंट झाल्यावरती काय होतं की इन्स्युलेशन वगैरे जे आहे कंडक्टरचं ते इन्सुलेशन ब्रेक होते ओके आणि ब्रेक झाल्यावरती काय की जो काही करंट आहे तर तो मेटल पार्ट जो आहे मोटर असेल किंवा ट्रान्सफॉर्मर असेल ओके किंवा कुठलीही मशीन असेल तर त्या पार्ट मध्ये येतोय ओके आणि तो करंट जो आहे तर तो ग्राउंड केला जातोय ओके जेणेकरून आपली जी काही सिस्टीम आहे किंवा जे काही इक्विपमेंट जे आहेत ओके तर ते डॅमेज होणार नाही बरोबर तर ते प्रोटेक्ट करण्यासाठी आपण मेनली अर्थिंग यूज करतोय ओके म्हणजे जो काही हाय करंट जो काही फ्लो होत असेल तर तो ग्राउंड केला जातो ओके तर मेन अर्थिंग जे आहे तर तिचा यूज समजला सर्वांना की अर्थिंग काय राहते आणि काय यूज करतोय ते समजलंय ओके देन द इम्पॉर्टन्स ऑफ अर्थिंग ओके इम्पॉर्टन ऑफ अर्थिंग सो इन दिस द अर्थिंग प्रोटेक्ट दी पर्सनल फ्रॉम दी शॉर्ट सर्किट करंट ओके आता कुणी ह्युमन असतील ओके कंपनीमध्ये काम करू द्या किंवा सब काम करत असतील ओके तर त्या ठिकाणी जर शॉर्ट सर्किट करंट जर फ्लो होत असेल ओके तर तो शॉर्ट सर्किट करंट जो आहे तर तो ग्राउंड ह्या अर्थिंग थ्रू ग्राउंड केला जातो ओके जेणेकरून जे काही तिथं ह्युमन्स जे आहेत ओके जे त्या ठिकाणी काम करतात ते वर्कर्स असतील किंवा जे काही इंजिनियर्स असतील ओके तर त्यांना काही प्रॉब्लेम होऊ नये किंवा त्यांना काही इजा होऊ नये ओके त्यासाठी ही अर्थिंगची आवश्यकता आहे ओके देन दी अर्थिंग प्रोवाइज दिस्ट पाथ टू दी फ्लो ऑफ शॉर्ट सर्किट करंट इव्हन आफ्टर दी फेल्युअर ऑफ दी इन्सुलेशन ओके आता आर्थिंग काय करते तर इन्सुलेशन वरचं इन्सुलेशन जर ब्रेक झालं असेल ओके शॉर्ट सर्किट करंट मुळे तर ते जरी ब्रेक झालं तरी जी काय अर्थिंग आहे तर तो जो शॉर्ट सर्किट करंट आहे तर तो त्या आर्थिंग थ्रू ग्राउंड केला जातो ओके okay? ज्यावेळेस इन्सुलेशन ब्रेक होतोय त्यावेळेस ओके okay? देन अर्थिंग the प्रोटेक्ट्स दी ॲपरेटर्स अँड पर्सनल फ्रॉम दी हाय वोल्टेज सर्च अँड लाइटनिंग आता ज्यावेळेस रेनी सीजन असेल तर त्यावेळेस जे काही लाइटनिंग स्ट्रोक असतात ओके okay? लाइटनिंग ज्यावेळेस म्हणजे पडते ओके okay? सबस्टेशन मध्ये असू दे किंवा लाईनवरती वगैरे असू दे ओके त्यावेळेस काय होतं की सिस्टीम मधून हाय करंट फ्लो होतं ओके कारण त्यामध्ये काय की हाय वोल्टेज राहतं बरोबर तर त्यावेळेस जे काही ऍपरेटस असतील ओके किंवा पर्सन्स असतील ओके तर त्यांना काही ऍक्सिडेंट वगैरे होऊ नये काही प्रॉब्लेम होऊ नये ओके तर त्यासाठी ही अर्थिंग यूज केली जाते जेणेकरून जे काही लाइटनिंग जी आहे ओके तर ती टोटली काय केली जाईल ग्राउंड केली जाईल ओके आपण लाईटनिंग आरेस्टर स्टडी केलेला आहे बरोबर त्याचा युज आपण स्टडी केलेला आहे की ज्यावेळेस एखादी लाइटनिंग स्ट्रोक असेल ओके तर तो जो त्यावरती पडेल त्यावेळेस काय केलं जातं की तो ग्राउंड केला जातो बरोबर ओके okay. किंवा सिस्टीम मध्ये हाय व्होल्टेज सर्च ज्यावेळेस तयार होतात ओके okay? तर त्यावेळेस करंट त्यामध्ये फ्लो होऊ शकतो ओके तर तो त्यावेळेस सुद्धा काय की जो काही हाय करंट फ्लो होत असेल तर तो काय केला जातो अर्थ केला जातो ओके तर हे अर्थिंगची इम्पॉर्टन्स आहेत okay? ओके की अर्थिंग आपल्याला का आवश्यक आहे ओके okay? आता <coughs> मेनली आपण पाहिलं की अर्थिंग आणि आर्थिंगची आवश्यकता काय आहे ओके okay? तर ते आपण या ठिकाणी स्टडी केलंय ओके त्यानंतर आता आपल्याला स्टडी करायचंय इक्विपमेंट अर्थिंग अँड सिस्टीम अर्थिंग ओके आता त्यामध्ये इक्विपमेंट अर्थिंग ओके आता दोन्हीमध्ये मेन डिफरन्स काय पहा की इक्विपमेंट आणि सिस्टीम ओके आता इक्विपमेंट मध्ये काय की जे काही ट्रान्सफॉर्मर मोटर किंवा अदर मशिनरी वगैरे असतील ओके किंवा डिस्ट्रीब्युशन बॉक्सेस असतील सपोर्टिंग स्ट्रक्चर वगैरे असेल ओके हे जे काही इक्विपमेंट आहेत ओके की जे नॉन करंट कॅरिंग असतात ओके okay? आता ट्रान्सफॉर्मरची आउटर बॉडी किंवा मोटरची आउटर बॉडी जे आहे ओके okay? डिस्ट्रीब्युशन बॉक्स जो आहे किंवा सपोर्टिंग स्ट्रक्चर जे राहतं ट्रान्सफॉर्मर सॉरी सब मध्ये तर हे जे काय त्यांना आपण नॉन करंट कॅरिंग मेटल पार्ट आपण म्हणतो बरोबर तर ते अर्थ केले जातात मेनली ओके okay? तर त्याला आपण म्हणतो इक्विपमेंट अर्थिंग ओके okay? आणि दुसरी जी आहे सिस्टीमार्थिंग आता सिस्टीम मध्ये काय की जो काही स्टार पॉइंट आहे ओके त्यामध्ये न्यूट्रल जी आहे ओके स्टार पॉईंटमधील तर ती जी काय जो न्यूट्रल पॉइंट आहे तर तो ग्राउंड केला जातो ओके किंवा जे आपला ट्रान्सफॉर्मर असेल ओके तर त्या ट्रान्सफॉर्मरचं जे काही सेकंड वायनिंग असेल तर त्या सेकंड वायनिंगचा एक पॉईंट जो आहे तर तो अर्थ केला जातो ओके तर ती झाली सिस्टीम अर्थिंग ओके आलं लक्षात दोन्हीमध्ये डिफरन्स इक्विपमेंट अर्थिंग आणि सिस्टीम अर्थिंग ओके तर त्यामध्ये आपण फर्स्ट पाहणार आहोत इक्विपमेंट अर्थिंग ओके आता इक्विपमेंट अर्थिंग प्रोसेस ऑफ कनेक्टिंग नॉन करंट कॅरिंग मेटल पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट टू अर्थ इन सच इन केस ऑफ इन्स्युलेशन फेल्युअर एनक्लोजर इफेक्टिवली रिमेन्स ऍट अर्थ पोटेन्शियल इज कॉल्ड ॲज इक्विपमेंट अर्थिंग ओके आता जे काही नॉन करंट कॅरिंग जे काही मेटल पार्ट असतील ओके तर ते टोटली काय केले जातात अर्थ केले जातात ओके म्हणजे जे काही अर्थ पोटेन्शियल आहे आपण त्याला झिरो पोटेन्शियल म्हणतो ओके त्या झिरो पोटेन्शियलची कनेक्ट केले जातात ओके जे काही मेटॅलिक पार्ट्स आहेत ओके आउटर बॉडी असेल ट्रान्सफॉर्मरची किंवा मोटरची ओके तर ते टोटली काय केले जातात अर्थ केले जातात ओके म्हणजेच काय की झिरो पोटेन्शियलला असतात ओके आणि ज्यावेळेस इन्स्युलेशन फेल्युअर वगैरे होईल तर त्यावेळेस जो काही करंट त्यामधून फ्लो होईल लिकेज करंट तर तो अर्थ केला जाईल मेनली ओके तर ती झाली इक्विपमेंट अर्थिंग ओके okay, आता इक्विपमेंट आर्थिंग जी आहे ओके okay, तर त्यानं ते, ते परत तीन पार्ट मध्ये आपण डिवाइड करतोय ओके okay, तर त्यामध्ये फर्स्ट आहे अनग्राउंडेड एनक्लोजर आता एनक्लोजर म्हणजेच काय की जे काय आउटर बॉडी वगैरे असेल ओके okay, फ्रेम असेल त्याला आपण एनक्लोजर म्हणतो म्हणजे काय जे काही मेन मोटरचे पार्ट्स आहेत किंवा ट्रान्सफॉर्मरची वायरिंग वगैरे जे आहे तर ते एका मेटालिक फ्रेम मध्ये काय केलं जातं एनक्लोज केले जातात ओके okay, तर त्याला आपण एनक्लोजर म्हणतो थोडक्यात ओके आता त्यामध्ये फर्स्ट आहे अनग्राउंडेड एनक्लोजर ओके म्हणजे की ग्राउंड uh, केलेले नसणार त्यानंतर सेकंड आहे एनक्लोजर कनेक्टेड टू न्यूट्रल वायर ओके म्हणजे जे काही फ्रेम असेल ओके एनक्लोजर आपण ज्याला म्हणतो तर ते न्यूट्रल वायरला वायरला कनेक्ट केलेले असतील आणि थर्ड जे आहे ग्राउंड वायर कनेक्टेड टू एनक्लोजर ओके जे काही एनक्लोजर आहे तर ते ग्राउंडला ग्राउंड वायर जे आहे सेपरेट ग्राउंड वायर राहते ओके थर्ड वायर आपण घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल ओके तर ती ग्राउंड वायर ओके तर ह्या तीन टाईपमध्ये आपण जे काही इक्विपमेंट अर्थिंग आहे तर ती तीन टाईपमध्ये आपण डिवाइड करतोय ओके अनग्राउंडेड एनक्लोजर त्यानंतर एनक्लोजर कनेक्टेड टू न्यूट्रल वायर त्यानंतर ग्राउंड वायर कनेक्टेड टू एनक्लोजर ओके आता वन बाय वन आपण पाहू की अनग्राउंडेड एनक्लोजर काय आहे ओके आता अनग्राउंडेड एनक्लोजर ओके आता सर्वांना या ठिकाणी डायरेम विजिबल आहे येस सर ओके आता या ठिकाणी पहा की टू uh, थर्टी वट सप्लाय आहे या ठिकाणी ओके okay. आता या ठिकाणी स्विच कनेक्ट केलेला आहे ओके okay. ओके okay. ही मेन लाईन आहे आणि ही न्यूट्रल लाईन आहे ओके okay. या ठिकाणी मोटर आहे बरोबर आणि हे ब्लॅक कलरमध्ये जे okay. आहे ओके ही हे हे जे आहे तर त्याला काय म्हणतो आपण एनक्लोजर किंवा मेटॅलिक फ्रेम ओके जे आहे ही झाली मेटॅलिक फ्रेम किंवा मेटल एनक्लोजर आहे येते लक्षण ओके आता या ठिकाणी पहा की ही जी मोटर आहे ओके मोटर वाहिणी वगैरे आहे ती आणि ही मेटॅलिक फ्रेम जे आहे ओके तर त्यामध्ये रेजिस्टन्स जो आहे तो काय आरी ओके त्या दोन्हीमध्ये रेजिस्टन्स जो आहे तर तो आरी आपल्या सर्वांना माहिती आहे की मोटर जी आहे तर मोटर आणि त्या आउटर जी काही बॉडी आहे फ्रेम आहे तर त्यामध्ये इन्सुलेशन प्रोवाइड केलं जातं बरोबर आता ते इन्सुलेशनचा जो काही रिजिस्टन्स असेल तर तो आपण कन्सिडर केला या ठिकाणी ओके आता या ठिकाणी काय की या ठिकाणी या जी काही सिस्टीम आहे तर ती अनग्राउंडेड आहे ओके हे तर लक्षात म्हणजे ही जी काही मेटलिक फ्रेम जी आहे ओके तर ती ग्राउंड केलेली नाही आर्थिंग केलेली नाही ओके आता ज्यावेळेस काही प्रॉब्लेम नसेल ओके म्हणजे इथं इन्सुलेशन वगैरे जे आहे ओके मेटल बॉडी आणि वाइंडिंग यांच्यामध्ये जे काही इन्सुलेशन आहे तर ते व्यवस्थित असेल ओके तर त्या केस मध्ये जरी एखादं वर्कर असेल किंवा पर्सन असेल ओके त्या पर्सनने जरी त्या मेटलिक फ्रेमला जर कने म्हणजे टच केलं तरी त्या पर्सनला इथं या ठिकाणी काही होणार नाही हे ते लक्षात कारण काय की या ठिकाणी जी काही वाईंडिंग आहे ती वाइंडिंग आणि फ्रेम यामध्ये कुठलंही कनेक्शन नाहीये हे ते लक्षात आता त्यामुळे काय की हा जो पर्सन असेल त्या पर्सनला कुठल्याही प्रकारे काही डॅमेज वगैरे हो किंवा काही इजा वगैरे हो होणार नाही ओके आता काय की जर समजा की या ठिकाणी जर फॉल्ट झाला हे ते लक्षात या ठिकाणी जर फॉल्ट जर झाला तर काय होऊ शकतं कि या वाइंडिंग मध्ये जो काही करंट आहे ओके तो करंट काय होईल फ्रेम मध्ये जी काही मेटल आहे तर त्यामध्ये फ्लो होईल आणि हा रेजिस्टन्स जो आहे तर तो हा कमी होऊन जाईल येते लक्षात कारण डायरेक्ट कनेक्शन जी वाइंडिंग आहे त्या वायंडिंगचं कनेक्शन काय होणार आहे डायरेक्टली या मेटल पार्ट जो आहे तर त्या मेटल पार्ट सोबत होणार आहे येते लक्षात म्हणजे जो काही रेजिस्टन्स असेल तर हा झिरो होऊन जाईल ओके आता ह्या मोटरमध्ये जो काही वाइंडिंग आहे त्यातला जो करंट आहे तर तो करंट ह्या मेटल फ्रेम मध्ये येईल ओके आणि मेटल फ्रेम मध्ये आल्यावरती काय होईल जर एखादा पर्सन असेल त्या पर्सनने जर त्या फ्रेमला टच केलं तर काय होणार आहे जो काही लोड करंट आहे ओके हा जो लोड करंट आहे तर तो ह्या ह्युमन बॉडीमधून हा ग्राउंड होतोय बरोबर म्हणजे काय होतं की ह्या ह्युमन बॉडी मधून करंट फ्लो होतो ग्राउंड मधी येते लक्षात आता या ठिकाणी ह्युमन बॉडीचा रिजिस्टन्स जो आहे तर तो आरबी या ठिकाणी कन्सिडर केलेलं ओके आता जनरली जो काही ह्युमन बॉडी आहे तर त्या ह्युमन बॉडीचा रेजिस्टन्स जनरली थ्री हंड्रेड टू थाउजंड ओम पर्यंत असतो ओके हे तर लक्षात म्हणजे ज्यावेळेस काही या ठिकाणी फॉल्ट वगैरे जर नसेल तोपर्यंत त्या पर्सनला काही होणार नाही पण ज्यावेळेस इथं शॉर्ट सर्किट होईल किंवा काही इन्सुलेशन जर ब्रेक झालं तर जे काही मेन करंट आहे तर तो या मध्ये फ्लो होतो आणि तो करंट काय की या, जो काही पर्सन असेल त्याने जर त्या मेटॅलिक एनक्लोजरला जर टच केलं तर करंट जो आहे तर तो त्या ह्युमन बॉडीमधून फ्लो होऊ शकतो आणि तो करंट हायर करंट जो आहे तर तो त्या बॉडीमधून फ्लो होतो ओके आणि त्यामुळे काय की जे काही पर्सन असेल तर त्या पर्सनला हार्मफुल राहील ओके त्याने म्हणजे डेथ पण होऊ शकते ओके ट्वेंटी मिलियापिअर जर करंट त्या ठिकाणी जर फ्लो जर झाला तर त्या ठिकाणी ते ह्युमनला म्हणजे डेथ सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते ओके okay? तर जर आपण सिस्टीम जर ग्राउंड केलेली नसेल तर त्यावेळेस हा प्रॉब्लेम होऊ शकतो येथे लक्षात समजलं ओके okay? सो so दिस फिगर शोज दी केस

त्यामुळे काय होणार आहे की हा जो रेजिस्टन्स जो आहे आर ई तर तो डाऊन होणार आहे त्याची व्हॅल्यू जी आहे तर ती कमी होणार आहे ओके त्यानंतर काय अ पर्सन हॅव्हिंग ए बॉडी आर बी वुड कम्प्लीट करंट पात इन फिगर ओके ज्यावेळेस इथं फॉल्ट वगैरे होईल तर त्यावेळेस काय की जो काही करंट आहे तर तो करंटचा पात ह्या ह्युमन बॉडीमधून कम्प्लीट होणार आहे येते लक्षात म्हणजे जो काही लोड करंट आहे आय एल तर तो या ह्युमन बॉडी मधून फ्लो होणार आहे ओके इफ आरी इज स्मॉल द लिकेज करंट आय एल थ्रू दी पर्सन बॉडी कुल बी डेंजरसली हाय ओके हा आरी जर कमी असेल ओके त्यावेळेस ह्युमन बॉडीमधून हाय करंट त्या ठिकाणी फ्लो होईल ओके ऍज अ रिझल्ट द पर्सन वुड गेट सेव्हर इलेक्ट्रिक शॉक विच मे बी फेटल ओके देर फॉर धी सिस्टीम इज अनसेफ ओके त्यामुळे ही जी काही सिस्टीम आहे ओके अनग्राउंडेड एन्क्लोजर तर ही सिस्टीम जी आहे तर ती अनसेफ आहे ओके या ठिकाणी जे काही पर्सन असतील त्या ठिकाणी काम करत असतील ओके okay? तर त्यांना या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते हे ते लक्षात अनग्राउंडेड एन्क्लोजर ओके म्हणजे जे काही मेटॅलिक पार्ट आहे मेटॅलिक फ्रेम वगैरे आहे किंवा एनक्लोजर तर ते ग्राउंड केलेले नसतील तर त्यावेळेस हा प्रॉब्लेम होऊ शकतो आलक्षात ज्यावेळेस इन्सुलेशन ब्रेक होईल तर त्यावेळेस जो काही लोड करंट असेल तर तो लोड करंट जो आहे तो लोड करंट ह्या ह्युमन बॉडी थ्रू ग्राउंडमध्ये फ्लो होईल ओके आणि तो करंट जर फ्लो झाला तर त्या पर्सनला त्या ठिकाणी शॉप बसू शकतो आल लक्षात तर ही जी सिस्टीम आहे तर ती सेफ नाही आहे आज लक्षात फर्स्ट अनग्राउंडेड एनक्लोजर ओके त्यानंतर सेकंड आहे एनक्लोजर कनेक्टेड टू न्यूट्रल वायर ओके आता काय केलेलं आहे या ठिकाणी पहा की ही जी काय मेटलिक फ्रेम आहे ओके मेटल एनक्लोजर जे आहे ओके तर ते या ठिकाणी काय केलेलं आहे तर हे पा या ठिकाणी नी? न्यूट्रलला कनेक्ट केलेलं ओके ओके लक्षात okay? म्हणजे जी काय मेटलिक बॉडी आहे मेटलिक पार्ट जो आहे किंवा एनक्लोजर तर तो काय केलेला आहे तो न्यूट्रल वायरला कनेक्ट केलेला आहे ओके आता या ठिकाणी पण काय की <coughs> जोपर्यंत ही सिस्टीम म्हणजे हेल्दी आहे जोपर्यंत इन्सुलेशन ब्रेक झालेलं नाही तोपर्यंत इथं जो पर्सन असेल त्या पर्सनला काही प्रॉब्लेम होणार नाही ओके आता सेकंड केस मध्ये काय की ज्यावेळेस समजा इथं इन्सुलेशन जे आहे तर ते समजा ब्रेक झालं ओके मोटर आणि जे काही फ्रेम आहे त्यामध्ये जे इन्सुलेशन आहे ते जर ब्रेक झालं तर त्यावेळेस काय होईल की जो काही लिकेज करंट असेल तर तो करंट जो आहे तो लिकेज कारण ह्या मोटरमधून काय होणार आहे ह्या मेटलिक फ्रेममध्ये येईल ओके आणि ह्या मेटालिक फ्रेम मधून काय होणार आहे ह्या न्यूट्रल वायरमध्ये फ्लो होणार आहे म्हणजे जो काही पाथ आहे तर तो ह्या न्यूट्रल मधून कम्प्लीट केला जाईल ओके आता आपल्या ही न्यूट्रल पा इकडे या ठिकाणी ग्राउंड केलेली आहे आता न्यूट्रल वायर जे आहे तर त्या वायरचा रेजिस्टन्स हा मिनिमम राहतो म्हणजे आपण जे कंडक्टर्स यूज करतोय तर त्यामध्ये रेजिस्टन्स जो आहे तो मिनिमम राहतो आणि ह्युमन बॉडीचा रेजिस्टन्स आपण माहिती की नियर अबाउट फाईव्ह हंड्रेड टू थ्री सॉरी थ्री हंड्रेड टू वन थाउजंड ओम पर्यंत असतो ओके तर आपल्याला माहिती करंट जो आहे तर तो लो मधून फ्लो होतोय बरोबर म्हणजे जर ह्या बॉ ही जी काही फ्रेम आहे मेटलिक फ्रेम तर यामध्ये जर करंट फ्लो होत असेल तर तो करंट काय होईल त्या न्यूट्रल थ्रू ग्राउंड केलं जाईल ओके म्हणजे इथं हा जो पर्सन असेल त्या पर्सनला काही प्रॉब्लेम होणार नाही किंवा शॉक बसणार नाही आले लक्षात ओके ही झाली फर्स्ट केस ओके आता सेकंड केस आता हे जर नॉर्मल कनेक्शन वगैरे हो असेल तर त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम होणार नाही ओके आता सेकंड केसमध्ये काय की आता कन्सिडर करा की आ, जर फॉल्टी कनेक्शन्स केलेले असतील म्हणजेच काय की जो काही स्विच आहे ओके तर हा स्विच पहा ओके तर तो स्विच आहे तर तो न्यूट्रल वायर जे आहे त्या न्यूट्रल वायरला कनेक्ट केलेलं आहे के ओके म्हणजे हे मिस्टेक झालेली की त्या मेन लाईन जी आहे तर त्या मेन लाईनला कनेक्ट न करता कुठे कनेक्ट केलं गेलेलं आहे न्यूट्रल वायर ओके आता या ठिकाणी स्विच ऑन ऑफ जरी केला ओके तरी ही जी काय आपण आपली मोटर जी आहे तर ती मोटर ही स्टार्ट आणि स्टॉप होणार आहे बरोबर जरी हा स्विच ऑन ऑफ केला तरी ही मोटर ऑन ऑफ होऊ शकते बरोबर आता जोपर्यंत इन्सुलेशन ओके आहे तोपर्यंत ह्या ह्युमनला कुठल्याही प्रकारे शॉक बसणार नाही येतं लक्षात ओके पण आता ज्या वेळेस काय होईल की आता समजा हा स्विच ओपन केलेला आहे बरोबर हा स्विच ओपन आहे त्यावेळेस काय होणार आहे की मोटर जी आहे तर ती बंद असेल ओके परंतु काय की जी काही लाईन आहे ओके लाईन सप्लाय जो आहे ओके तर तो या ठिकाणावरून फ्लो होतो बरोबर आणि जर या ठिकाणी हे जे इन्सुलेशन जर असेल ते जर ब्रेक झालं तर काय होणार आहे जो काही करंट आहे ओके तर तो ह्या मध्ये येणार आहे ओके आणि ह्या मध्ये ज्यावेळेस करंट येईल ओके आता या ठिकाणी काय हा स्विच जो आहे तर तो ओपन आहे ओके जरी ह्या मेटल फ्रेम जे आहे ओके एनक्लोजर आहे त्या ठिकाणी जर, जर करंट जरी आला त्यावेळेस काय होणार आहे जरी ही वायर न्यूट्रलला कनेक्ट केलेली आहे ओके त्या ठिकाणी काय न्यूट्रलला कनेक्ट केलेले आहे बट इथं काय की हा स्विच ओपन आहे बरोबर म्हणजे हा करंट जो आहे लिकेज करंट जो आलेला असेल तर, तर तो ह्या न्यूट्रल पासून इथपर्यंतच तो ग्राउंड केला जाणार नाही कारण काय की हा स्विच जो आहे तर तो ओपन आहे ओके आणि ज्यावेळेस तिथं एखादा पर्सन जो आहे तर त्याने जर या फ्रेमला जर टच केलं तर, तर जो काही लिकेज करंट आहे तर तो ह्या पर्सन थ्रू हे ग्राउंड मधून फ्लो होणार आहे हे ते लक्षात आणि या ठिकाणी हा फौल्ट, जो पर्सन असेल त्या पर्सनला या ठिकाणी शॉक बसू शकतो काय ज्यावेळेस फॉल्ट फॉल्टी कनेक्शन असतात हे ते लक्षात म्हणजे जो काही स्विच कनेक्शन असेल तर ते जर मेन लाईनवरती न करता जर न्यूट्रलवरती केलेलं असेल तर त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम होऊ शकतो हे ते, ते लक्षात ओके तर ही जी काही सिस्टीम आहे म्हणजे काय की न्यूट्रल ला जर कनेक्ट करणे ओके एनक्लोजर कनेक्टेड टू न्यूट्रल आहे ओके तर ही पण तेवढी सेफ नाही आले लक्षात कारण काय की जर कनेक्शन जर चुकीचे असतील तर त्या ठिकाणी काय होणार आहे की ह्या ह्युमनला किंवा पर्सनला त्या ठिकाणी शॉक बसू शकतो आलं लक्षात ओके आता त्यानंतर थर्ड पॉइंट आहे ग्राउंड वायर कनेक्टेड टू एनक्लोजर म्हणजे आता आपण जी काय फर्स्ट मेथड पाहिली ओके अनग्राउंडेड एनक्लोजर आणि किंवा एनक्लोजर कनेक्टेड टू न्यूट्रल वायर ओके तर ह्या पे ह्या सगळ्या पेक्षा सेफ जी आहे ओके okay? तर ती कोणती राहणार आहे ग्राउंड वायर कनेक्टेड टू एनक्लोजर ओके आता या ठिकाणी पहा जरी समजा चुकून कनेक्शन जे आहे ओके ते कनेक्शन समजा न्यूट्रल जी लाईन आहे त्या न्यूट्रल लाईनवरती जरी स्विच कनेक्ट केलेला असेल ओके या ठिकाण लाईन जी आहे ती डायरेक्टली कनेक्ट केलेली आहे ओके आता या ठिकाणी जरी इन्सुलेशन ब्रेक झालं करंट जो येतो ह्या मेटलिक पार्ट मध्ये जरी आला ओके मेटलिक जी काही फ्रेम आहे त्या फ्रेममध्ये जरी आला तरी काय की या ठिकाणी पहा ही ग्राउंड वायर या ठिकाणी कनेक्ट केलेली ओके आणि ती अर्थ केलेली येते लक्षात म्हणजे जरी हा इथं फॉल्टी कनेक्शन वगैरे जरी असेल ओके तरी काय होणार आहे जो काय फॉल्ट करंट जो आलेला असेल तर तो ह्या ग्राउंड वायर थ्रू हा अर्थ केला जाईल म्हणजे जो काही ह्युमन असेल ओके तर त्याला शॉक बसणार नाही लक्षात ओके तर ही जी काही थर्ड वायर जी आहे तर ती खूप महत्वाची आहे ओके त्याला आपण ग्राउंड वायर असं म्हणतोय ओके आता ती ग्राउंड वायर जी आहे तर ओके त्यासाठी आपण बेअर कंडक्टर किंवा इन्सुलेटेड कंडक्टर सुद्धा त्या ठिकाणी युज करतोय ओके बेअर म्हणजे त्यावरती इन्सुलेशन वगैरे केलेलं नसतं ओके आणि काही जे आहेत कंडक्ट म्हणजे अर्थ कंडक्टर तर ते इन्सुलेटेड राहतात ओके आणि इन्सुलेटेड केले असतील तर ते ग्रीन कलरने इन्सुलेशन केलेलं राहते त्यावरती ओके okay? तर हे झाले ग्राउंड वायर कनेक्टेड टू एनक्लोजर ओके तर जे काय आपली टोटल म्हणजे सिस्टीम जी आहे तर ती या ठिकाणी सेफ राहील म्हणजे जो काही जरी एन केस शॉर्ट सर्किट करंट असेल किंवा इन्सुलेशन फेल्युअर असेल ओके जो काही लिकेज करंट जो काही फ्लो होईल तर तो ह्या ग्राउंड वायर थ्रू अर्थ केला okay? जाईल ओके म्हणजे जे काही समजा मोटर असेल किंवा जो काही आपण पर्सन असेल त्या पर्सनला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम होणार नाही किंवा शॉक वगैरे हो त्या ठिकाणी बसणार नाही ओके तर हे झालंय ग्राउंड वायर कनेक्टेड टू ओके समजले सर्वांना काय अडचण यामध्ये सर ओके आता ह्या तीन तीन टाईपच्या आपण मेथड्स पाहिल्या ओके जी काही इक्विपमेंट अर्थिंग आहे ओके तर ते अर्थिंग जे आहे तर ती आपण तीन मध्ये डिवाइड केले होते ओके अनग्राउंडेड एनक्लोजर त्यानंतर एनक्लोजर कनेक्टेड टू न्यूट्रल वायर आणि ग्राउंड वायर कनेक्टेड टू एनक्लोजर ओके हे तीन टाईप आपण या ठिकाणी स्टडी केलेले त्यामध्ये जे काही आपण थर्ड वायर यूज करणार आहे ग्राउंड वायर आपण ओके तर ती मेथड जी आहे तर ती सेफ मेथड आहे ओके इक्विपमेंट जे आहे तर ती अर्थिंग करण्यासाठी ओके आता त्यानंतर सेकंड सिस्टीम अर्थिंग ओके आता सिस्टीम अर्थिंग ओके आता यामध्ये आपण डिस्कस केलं की जो आ, जो काही न्यूट्रल पॉइंट आहे ओके किंवा सेकेंडरी वाईंडिंग असेल ओके ट्रान्सफॉर्मरची तर ती ग्राउंड करणं ओके तर त्या त्याला काय म्हणतो आपण सिस्टीम ग्राउंडिंग ओके मेनली जो काही इलेक्ट्रिकल मेन इलेक्ट्रिकल पार्ट जो आहे तर तो, तो ग्राउंड केला जातो ओके आणि इक्विपमेंट अर्थिंग मध्ये काय जो काही नॉन करंट कॅरिंग मॅटलिक पार्ट असेल तो अर्थ केला जातो बरोबर आता सिस्टीम अर्थिंगमध्ये काय की जो काही मेन करंट कॅरिंग इलेक्ट्रिकल पार्ट जो आहे तर तो अर्थ केला जातो ओके तर त्याला आपण सिस्टीम अर्थिंग आपण म्हणतो ओके दी प्रोसेस ऑफ कनेक्टिंग सम इलेक्ट्रिकल पार्ट ऑफ दी पॉवर सिस्टीम फॉर एक्झाम्पल न्यूट्रल पॉईंट ऑफ स्टार कनेक्टेड सिस्टीम ऑर वन कंडक्टर ऑफ द सेकंडरी ऑफ ट्रान्सफॉर्मर टू अर्थ इज कॉल्ड सिस्टीम अर्थिंग ओके म्हणजे जो काही न्यूट्रल पॉइंट असेल स्टार कनेक्टेड सिस्टीमचा किंवा जो काही कंडक्टर असेल सेकंडरी वाइंडिंगचा ओके ट्रान्सफॉर्मर त्याच्या सेकंडरी वाईंडिंगचा जो एखादा कंडक्टर असेल तर तो ग्राउंड करणे अर्थ करणे त्याला आपण म्हणतो सिस्टीम अर्थिंग ओके या ठिकाणी जो काही डायरेक्टली इलेक्ट्रिकल कंडक्टिंग जो काही पा, पार्ट आहे तर तो डायरेक्टली काय केला जातो अर्थ केला जातो ओके okay? आल्या लक्षात तर त्याला आपण म्हणतोय सिस्टीम अर्थिंग ओके द सिस्टीम ग्राउंडिंग हॅज अचून कन्सिडरेबल इम्पॉर्टन्स इन द फास्ट एक्सपांडिंग पॉवर सिस्टीम ओके आता आपली पॉवर सिस्टीम जी आहे तर ती दिवसेंदिवस वाढत जात आहे ओके तर त्यासाठी ही जी काही सिस्टीम ग्राउंडिंग मेथड जी आहे तर ती खूप महत्वाची आहे त्या ठिकाणी ओके बाय अडॉप्टिंग पॉवर स्कीम ऑफ सिस्टीम ग्राउंडिंग वी कॅन अचीव मेन ॲडव्हान्टेजेस इन्क्लुडिंग प्रोटेक्शन रिलायबिलिटी अँड सेफ्टी टू दी पॉवर सिस्टीम नेटवर्क ओके म्हणजे जी काही आपली सिस्टीम आहे ओके तर ती अर्थिंग करण्याचे खूप फायदे आहेत तर त्यामध्ये काय मेन प्रोटेक्शन ओके प्रोटेक्शनसाठी आपण ही सिस्टीम यूज करतोय त्यानंतर रिलायबिलिटी ओके रिलायबिलिटी म्हणजेच काय की जो काही पॉवर सप्लाय जो आहे तर तो आपला कंटिन्युअस पाहिजे ओके तर तो रिलायबिलिटी मेंटेन करण्यासाठी त्याचबरोबर जी काही सेफ्टी आहे ओके सेफ्टी टू दी पावर सिस्टीम नेटवर्क ओके तर त्यासाठी सिस्टीम आर्थिंग जी आहे तर ती महत्वाची आहे ओके तर हे झाले त्याचे इम्पॉर्टन्स किंवा त्याचे ऍडव्हानेजेस झाले ओके सिस्टीम आर्थिंगचे ओके